अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे हाटून बेसन एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की हे तुम्हाला नक्की आवडेल. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह कुक विथ रश्मीमध्ये मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पिठलं बघणार आहोत, जे आमच्या भागामध्ये बनवलं जातं आणि खूप आवडीने खाल्लंही जातं. सगळ्यांना खूप आवडतं हे पिठलं. नगर भागामध्ये बनवलं जातं अशा पद्धतीने, त्या पद्धतीने मी आज तुम्हाला पिठलं दाखवणार आहे. या पिठल्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे पिवळं बेसन, जे आपण ज्याला म्हणतो, आमच्याकडे बेसनच म्हणतात त्याला, तसं एक असतं पिठलं. आणि एक लाल पिठलं असतं, त्याला आम्ही हटून बेसन म्हणतो. तर हटून बेसन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर साहित्य मी इथे दाखवत नाही आहे, मी करता करता तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो थोडासा शॉर्ट होईल आणि म्हणजे तुम्हालाही बघायला बरं वाटेल. तर चला आपण रेसिपीला सर्वात आधी सुरुवात करूया. इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे, याच्यामध्ये काहीच मिक्स नाही आहे, कुठलंच पीठ, फक्त बेसन आहे, चण्याचं पीठ. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅस पेटूया. कढई गरम झाली की याच्यामध्ये सर्वात प्रथम थोडंसं तेल ॲड करूया. एक छोटे दोन चमचे मी इथे तेल ॲड करते. बस हे छोटे दोन चमचे आपण तेल ॲड केलेलं आहे. तेलाला थोडंसं गरम होऊन देऊयात, म्हणजे आपली जी फोडणी आहे ती छान चुरचुरीत बसेल. आणि तेल गरम झालं की थोडंसं जिरं ॲड करूया आणि गॅस जो आहे तो थोडासा बारीक करूया. कढीपत्ता, जिरं, लसूण, चेचून घेतलेला लसूण, अशी छानशी फोडणी बसून द्यायची आहे. अगदी चिमूटभर हिंग. त्याच्यानंतर लगेच इथे मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर ॲड करणार आहे आणि अगदी थोडीशी हळद ॲड करणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर मिरची पावडर जी आहे ती जळून जाईल. इथे बघू शकता तुम्ही, गॅस बारीक आहे आणि ही अजिबात जळालेली नाही आहे. लगेच आपण इथे एक मोठं ग्लास भरून मी पाणी ॲड करणार आहे आणि अजून एक ग्लास मी पाणी ॲड करणार आहे. तर साधारण मोठे दोन ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. वाटी पण मोठी आहे घेतलेली, जी बेसनाच्या पिठाची आहे, त्याच्यामुळे मी एक वाटीला दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया. मिक्स करूया आणि ह्याला एक छानशी अशी दणदणीत उकळी येऊन देऊयात. आता पाण्याला उकळी आलेली आहे या फोडणीच्या पाण्याला. गॅस सर्वात प्रथम अगदी मंद ठेवायचा, म्हणजे आपण जे बेसन आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याच्या जास्त गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतं, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. आणि हे जे बेसन आहे ते अगदी असं हाताने थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. आणि या विस्करच्या मदतीने किंवा रवी असेल तुमच्याकडे तर रवीच्या मदतीने हे असं फोडत जायचं, ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडत जायच्यात आणि पीठ ॲड करत जायचं असं हाताने. थोडंसं गॅस जो आहे तो मेसी होतो, पण काय करणार की हे बेसन जे आहे ते असंच बनवलं जातं आमच्याकडे गावाकडच्या पद्धतीमध्ये आणि ते खायलासुद्धा खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने. आणि हे जे मी करते ह्याला गावाकडे शक्यतो रवी जी असते आपली, तिला रवीने हाटतात आणि म्हणून त्याला आम्ही हाटून बनवलेलं बेसन असं म्हणतो. तर आता मी हे थोडं थोडं ॲड करते आणि हटते असं. जेवढे होतील तेवढ्या ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडत चलायच्या. आणि मी पाण्याचं प्रमाण जे सांगितलं तुम्हाला ते अगदी योग्य आहे. थोडंसं राहिले ते पण मी पूर्ण ॲड करते. या ठिकाणी बघू शकता इथे पूर्ण बेसन मी ॲड केलेलं आहे आणि पाणीसुद्धा बघू शकता. हे अजून शिजायचं आहे, शिजल्यानंतर ह्याला बऱ्यापैकी घट्टपणा येतो, त्याच्यामुळे हे आता जरी पातळ दिसत असलं तरी ते नंतर खूप घट्ट होतं. आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत झालेल्या ह्या पूर्ण आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या फोडून घ्यायच्या आहेत. त्याच्या मदतीने मी
एकसारखं केल्यामुळे इथे बघू शकता जास्त गुठळ्या झालेल्या नाही आहेत, पूर्ण फुटत गेलेल्या आहेत त्या। त्याच्यामुळे तुम्ही जर पीठ ॲड करताना रवी किंवा असं विस्कर नक्की म्हणजे नक्की वापरा, नाहीतर मग खूप गुठळ्या होतील। हे बघा आता याला आपण वाफेवर एक 10 मिनटं शिजून देणार आहोत झाकण ठेवून। आता 10 ते 12 मिनटं झाले तर आपण गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता हे छान शिजलंय, अगदी मस्त शिजलंय। आणि जेव्हा हे शिजतं तेव्हा ते बेसन जे आहे ते स्वतःच्या साईड सोडून देतं आणि समजायचं की आपलं बेसन जे आहे ते शिजले। 10 ते 12 मिनटात हे छान शिजतं ते बघू शकता तुम्ही, आणि बऱ्यापैकी त्याच्या गुठळ्यासुद्धा फुटलेल्या आहेत। तर आता याच्यावर आपण ही जी कोथिंबीर आहे ती ॲड करूया शेवटी आणि हे छान मिक्स करूया। आणि आपलं हाटून बेसन रेडी झालेलं आहे, तर मी तुम्हाला काढून दाखवते। तर इथे आपलं बेसन जे आहे हाटून बनवलेलं गावाकडच्या स्टाईलमध्ये रेडी झालेलं आहे। ह्याच्यासोबत एक मस्तपैकी गरम गरम बाजरीची भाकरी आणि सोबत मिरचीचा खरडा। मिरचीच्या खरड्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे, त्यामुळे कोणताच व्हिडिओ मिस नका करू। आणि हे जे बेसन आहे गावाकडच्या पद्धतीमध्ये हे तुम्हाला कसं वाटलं मला प्लीज 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 नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही व्हिडिओसाठी खूप मेहनत घेत असतो, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा। आणि हे जे हाटून बनवलेले बेसन आहे ते छानसा खरडा, हे हाटून बनवलेलं बेसन आणि भाकरी सोबत छान एन्जॉय करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।